मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये असलेले कर्णाला बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा तुरुंगातील मुक्काम सत्र न्यायालयाने आता 22 जुलैपर्यंत वाढवण्याचे आदेश दिलेत. तसेच आपल्याला तळोजा जेलमध्ये हलवावे या विवेक पाटील यांच्या मागणीवर 22 जुलैच्या सुनावणीत विचार करू असेही सत्र न्यायालयाने स्पष्ट केलंय. विवेक पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत 12 जुलै रोजी पूर्ण होत असल्याने सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. या सुनावणीत विवेक पाटील यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे विविध मागण्या केल्या आहेत. त्यापैकी विवेक पाटील यांची रक्त तपासणी करावी या मागणीवर न्यायालयाने जेलमधील डॉक्टरांना निर्देश दिलेत की विवेक पाटील यांची रक्त तपासणी करून त्याचा तपासणी अहवाल न्यायालयाला सादर करावा. आपले वय 70 वर्ष असल्याने न्यायालयाने या पुढील सुनावणी व्हिडिओ मार्फत घ्यावी ही विवेक पाटील यांची मागणी न्यायालयानं मान्य केली आहे. मात्र आर्थर रोड जेलऐवजी आता माझ्या घराजवळील तळोजी जेलमध्ये मला हलवावे या त्यांच्या मागणीवर न्यायालयाने येत्या 22 तारखेच्या सुनावणीत निर्णय देऊ असं म्हटलंय. कर्णाला बँकेत 543 कोटीहून अधिक रुपयांच्या घोटाळ्यात अडकलेले शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना सहजासहजी जामीन मिळणं कठीण आहे. त्यामुळे वय आणि आजारपणाच्या मुद्द्यावर आर्थर रोड जेलऐवजी तळोजा जेलची मागणी करायची आणि आरोग्य तपासणी करून त्यानंतर स्वतःला रुग्णालयात दाखल करून घ्यायचे या दृष्टीने विवेक पाटील प्रयत्न करीत आहेत.